नमस्कार। ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत। त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत, तो योग म्हणजे वास्तु योग होय। जेव्हा जातक आपल्याकडे पत्रिका समजून घ्यायला येतात तेव्हा त्यांचे 2-3 प्रश्न हे ठरलेलेच असतात। त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न हा वास्तुविषयक असतो। मनुष्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या घराला अनन्य साधारण महत्त्व असते। आजच्या काळात तर त्याचं महत्त्व आणखीच वाढलं आहे, कारण आज स्वतःचं घर बनवणं ही एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही। त्यात वेगवेगळ्या कारणांनी तयार झालेल्या विविध कुटुंब पद्धतीमुळे घराची मागणी खूप वाढली आहे। तरीही छोटेसे का असेना आपले स्वतःचे घर असावे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, कारण त्यामध्ये संपूर्ण परिवाराचे हित दडलेले असते, परिवाराच्या सुरक्षेची भावना त्यात असते। घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कष्ट करीत असतो। काही लोकांच्या नशिबी स्वतःच्या घराचे सुख फार लवकरच असते, तर काहींना ते आयुष्याच्या उत्तरार्धात प्राप्त होते, काहींना त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, तर काहींना ते अगदी सहज प्राप्त होते, काहींना त्याचा आकस्मिकरित्या लाभ होतो, तर काही लोकांचं संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात जातं, म्हणून त्यांच्या नशिबात वास्तुसुख नसतेच। आयुष्यातील इतर सुखांबरोबर वास्तुसुखासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेतील ग्रह कारणीभूत असतात। ज्यांच्या पत्रिकेत वास्तुयोग असतो त्यांनाच स्वतःच्या वास्तूचे सुख प्राप्त होत असते। असा हा वास्तुयोग पत्रिकेत कसा तयार होतो त्याविषयी आता आपण समजून घेणार आहोत। मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल। वास्तुसुखाचा सरळ संबंध आपल्या भाग्याशी असतो। जीवनात अशा काही गोष्टी असतात की ज्या पूर्ण झाल्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचे वाटते। त्यापैकी एक असलेली गोष्ट म्हणजे स्वतःचे घर होय। असे घर बनवित असताना जमीन विकत घेण्यापासून किंवा जमीन असेल तर त्यावर मनासारखं घर बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेमध्ये विशेष अशी ग्रहस्थिती असावी लागते। त्यातही त्या वास्तूपासून आपल्याला सुख शांती समाधान मिळणे आवश्यक असते। आर्थिक दृष्टिकोनातून ते घर वाजवी किमतीत आपल्याला मिळायला हवे। घर घेताना आपल्याला कोणी फसवायला नको। यासारख्या घराशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या पत्रिकेतील ग्रहस्थितीवरच अवलंबून असतात, त्यामुळे घर घेण्याच्या आधी आपली पत्रिका ज्योतिष तज्ज्ञांना आवर्जून दाखवायला हवी, कारण सर्वसाधारण व्यक्ती आपल्या आयुष्याची जमापुंजी त्या घराला लावत असतो। ती फक्त वास्तू नव्हे तर आपलं स्वप्न असतं। ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील वास्तुसुख किंवा वास्तुयोग हा चतुर्थ स्थानावरून बघितला जातो।
त्यानंतर गुरु शुक्र आणि चंद्र यांचे पत्रिकेतील स्थान व त्याची शुभ अशुभता आणि बळ या सर्वांचा विचार करावा लागतो. तसेच पत्रिकेतील जमिनीचा कारक हा मंगळ ग्रह आहे, त्यामुळे मंगळाची स्थिती बघणे सुद्धा आवश्यक असते. पत्रिकेतील चतुर्थ स्थान आणि चतुर्थ शुभ असेल तर जातकाच्या पत्रिकेत वास्तुयोग जुळून येऊ शकतो. वास्तुसुख हे वेगवेगळ्या प्रकारे मिळत असतं, त्यामुळे पत्रिकेत वास्तुयोग जुळून येण्यासाठी अजूनही काही गोष्टी पाहाव्या लागतात. ज्योतिष शास्त्रात वास्तुयोगाचाही अगदी सूक्ष्मपणे अभ्यास करून काही सिद्धांत मांडण्यात आले आहेत, ते आता आपण बघूया. पत्रिकेत लग्नेश चतुर्थ स्थानात आणि चतुर्थेश लग्न स्थानात असेल तर पत्रिकेत राशी महापरिवर्तन योग तयार होतो. या योगामुळे जातकाला चतुर्थ स्थानाशी निगडीत असलेली अनेक प्रकारची शुभ फळं मिळतात, त्यामध्ये वास्तुसुख सुद्धा असते. हा योग ज्या जातकाच्या पत्रिकेत तयार होतो तो जातक आपल्या स्वतःच्या पराक्रम व पुरुषार्थावर घराचे निर्माण करीत असतो आणि किंवा घराचे सुख प्राप्त करीत असतो. उदाहरणार्थ एखाद्या सरकारी कार्यालयात किंवा खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी लागू असलेले विशेष योजनेतून घेतलेले घर होय, परिवर्तन योगाच्या प्रभावामुळे हे घडलेलं असतं. याशिवाय पत्रिकेतील चतुर्थेशाचा प्रथम चतुर्थ सप्तम नवम आणि दशम या स्थानातील एखाद्या शुभग्रहाशी युतियोग बनत असेल तेव्हा सुद्धा वास्तुसुख प्राप्त होऊ शकतं. असा ग्रहयोग बहुतेक जातकांच्या पत्रिकेत जुळून येत असतो, कारण या ग्रहयोगाच्या प्रभावामुळे जातक आपल्या कष्टाने कमविलेल्या पैशामधून घर बनवित असतो. त्यामुळे अशा घरात मिळणारे सुख समाधान सुद्धा उच्च कोटीचे असते, परिवारात आनंदी आनंद असतो. जर पत्रिकेत चतुर्थेश आणि लग्नेश हे दोन्ही ग्रह चतुर्थ स्थानात विराजमान असतील आणि त्यांच्यावर कोणत्याच अशुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर तेव्हा सुद्धा एक उत्तम योग तयार होतो. या ग्रहस्थितीमुळे चतुर्थ स्थानाशी संबंधित गोष्टीचा जातकाला आकस्मिकरित्या लाभ होत असतो, त्यामध्ये घरही आलेच. अशा पद्धतीने मिळालेलं घर हे जातक स्वतः बांधत नाही, आधीच बांधलेल्या घराचा ताबा त्याला मिळत असतो. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची बढती होऊन त्याला मिळणाऱ्या सेवा सुविधांमध्ये घराचाही समावेश असू शकतो. एखाद्या उदार व्यक्तीचे काम उत्तमरित्या करून दिल्यामुळे तो खुश होऊन घराचे बक्षीस दिल्याचेही उदाहरण समाजात बघायला मिळत असतात. यामध्ये ग्रहांचे अंशात्मक बळ किती आहे यावरही त्याचे फळ अवलंबून असते, त्यामुळे असे ग्रहयोग फार दुर्मिळ पत्रिकांमध्ये बघायला मिळतात. भाग्यवंतालाच असे आकस्मिक लाभ प्राप्त होऊ शकतो. जर पत्रिकेतील चतुर्थ स्थानातील चतुर्थेश चर राशीमध्ये असेल आणि इतर ग्रहांची त्याच्या वर शुभदृष्टी असेल तर असा जातक खूप भाग्यवंत आणि श्रीमंत असतो, कारण त्याच्याकडे एक नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त घरं असू शकतात. हाताशी पैसे आले म्हणजे अशा व्यक्तीला मालमत्ता जमवण्याची खूप हौस असते. तो वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करतो, काही परिस्थितीत तो वेगवेगळ्या ठिकाणी देखील राहायला जाऊ शकतो. काही परिस्थितीत कुठल्या तरी कारणासाठी सुद्धा
अशा मालमत्तेची खरेदी केलेली असते. उदाहरणार्थ मुलाला मोठ्या शहरात शिक्षण किंवा नोकरीसाठी जायचे आहे, अशा वेळी व्यक्ती तिथे भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचेच घर घेणे पसंत करतो. काही वेळेला गुंतवणुकीचेही कारण असते. पत्रिकेतील अजून एक महाराशी परिवर्तन योगामुळे वास्तुसुखाचा लाभ जातकाला प्राप्त होतो, तो म्हणजे द्वितीय व नवम या दोन स्थानांचा राशी महापरिवर्तन योग होय. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये द्वितीयेश नवम स्थानात आणि नवमेश द्वितीय स्थानात असेल तर तिथे राशी महापरिवर्तन हा अत्यंत शुभ समजला जाणारा योग घडून येतो. या योगाच्या शुभ प्रभावामुळे जातकाला इतर सुखांसह वास्तुसुखही प्राप्त होऊ शकते. शिवाय जातकाला कौटुंबिक मालमत्ता प्राप्त होते. हा योग इतका शुभ असतो की वास्तूसह वाहन आणि नोकर चाकराचेही सुख जातकाला प्राप्त होऊ शकते. थोडक्यात अशा वास्तूमध्ये जातक सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. याशिवाय पत्रिकेतील चतुर्थ स्थानात जर चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह शुभ होऊन विराजमान असतील, त्यांच्या शुभतेमुळे जातक मोठ्या बंगल्याचा मालक होतो. चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे आणि शुक्र हा ग्रह सर्व भौतिक सुखांचा स्वामी आहे. या दोघांची शुभ शक्ती जेव्हा पत्रिकेतील चतुर्थ स्थानाला प्राप्त होते तेव्हा जातक आपल्या मनाप्रमाणे सर्व सुविधांनी युक्त व कलात्मक पद्धतीने सजवलेल्या प्रशस्त वास्तूचे निर्माण करीत असतो, ज्याला आजच्या भाषेत आपण बंगला म्हणतो. पत्रिकेतील चतुर्थेश उच्च होऊन मूळ त्रिकोणात किंवा स्वतःच्या स्थानात असेल व त्याच वेळी नवमेश केंद्रामध्ये शुभ होऊन विराजमान असेल तर जातकाला घराची लॉटरी लागू शकते. अशा ग्रहस्थितीमध्ये जातकाला घरासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. हा लाभ अनपेक्षित असतो. त्यामुळे जातकासह त्याच्या परिवाराच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र पत्रिकेतील ग्रहांचे अंशात्मक बळ किती आहे यावर या ग्रहदशेचे परिणाम ठरत असतात. त्यामुळे हा योग अत्यंत दुर्मिळ योग आहे. ज्योतिषशास्त्रातील हे सर्व सिद्धांत जातकाला वास्तुसुख कसे प्राप्त होईल यासाठी आहे. काही परिस्थितीमध्ये जातकाला स्वतःच्या घरापासूनही वंचित राहावे लागते. अशा वेळी जातकाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थेशाचा दोष तयार झालेला असतो. नवमांशातील चतुर्थेश जर द्वादशस्थानी गेलेला असेल तर जातकाच्या पत्रिकेत हा योग तयार होत असतो. या दोषामुळे जातकाला विविध कारणामुळे आपल्या घरापासून वंचित व्हावे लागते. याशिवाय चतुर्थ स्थानाचा स्वामी जर षष्टम अष्टम व द्वादश या स्थानांमध्ये असेल जातकाला घराचे स्वप्न पूर्ण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच चतुर्थ स्थानी असलेला अशुभ मंगळ घरावर संकटाचे संकेत देत असतो. पत्रिकेतील चतुर्थ स्थानात शनी किंवा चतुर्थेश शनीच्या राशीत असेल तर घरामध्ये अशांती व आजारांनी थैमान घातलेले असू शकते. चतुर्थ स्थानाचा स्वामी जर राहू या अशुभ ग्रहाशी संबंध प्रस्थापित करत असेल तर घर विकत घेणे किंवा विकतेवेळी आपल्यासोबत धोका होऊ शकतो. याशिवाय पत्रिकेतील चतुर्थ स्थानात शनी राहू केतू हे ग्रह विराजमान असतील
तर अशा जातकाचं संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात जाऊ शकते, त्याला वास्तुसुख लाभू शकत नाही. पत्रिकेतील वास्तुयोग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अबकड प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक इंस्टामोजोद्वारे विकत घेऊ शकता. त्या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजच्या भागातील वास्तुयोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवी माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.